नमस्कार मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत TS चाणक्य फ्लेमिंगो पॉइंट विषयी। TS चाणक्य फ्लेमिंगो पॉइंट मुंबई आणि आसपासच्या बर्डर्समध्ये खूप फेमस आहे। इथे आणि ह्याच्या थोडंच पुढे असणाऱ्या नेरूळ फ्लेमिंगो स्पॉटजवळ अगदी मिड जूनपर्यंत फ्लेमिंगो पाहायला मिळतात। ह्या जागेला TS चाणक्य नाव मिळण्याचं कारण म्हणजे इथे जवळच TS चाणक्य मेरीटाईम नेव्ही इन्स्टिट्यूट आहे। इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे हे फ्लेमिंगोज। इथे लेसर फ्लेमिंगोज आणि ग्रेटर फ्लेमिंगोज दोन्ही प्रकारचे फ्लेमिंगोज दिसतात। यांच्यामध्ये बरेचसे फरक आहेत, पण सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे हे फ्लेमिंगोज वेगळे ओळखता येतात ते त्यांच्या चोचीमुळे। पांढरी किंवा लाईट ग्रे चोच असणारे म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगोज, तर डार्क पिंक किंवा डार्क ग्रे चोच असणारे लेसर फ्लेमिंगोज। फ्लेमिंगोजला त्यांचा विशिष्ट पिंक रंग हा त्यांच्या खाण्यातील कॅरोटीनाइड्समुळे मिळतो। म्हणूनच लहान आणि जुवेनाईल फ्लेमिंगोज हे करड्या म्हणजेच ग्रे कलरचे असतात। ते पोहोचल्यावर लास्ट पॉइंटला एक पार्किंग लॉट आहे। तिथे फोर व्हीलर आणि टू व्हीलर्ससाठी पुरेशी जागा आहे। नॉर्मली पार्किंग समोरच फ्लेमिंगोज पाहायला मिळतात। पुढे जेट्टीपर्यंत चालतही जाता येतं। तिथे जाताना मँग्रोव्ज म्हणजे कांदळवनात चालण्याची मजा देखील अनुभवता येते। जेट्टीच्या टोकाला हा असा सुंदर व्ह्यू दिसतो। इकडे येण्याआधी भरती ओहोटीची नीट माहिती करून या। भरती ओसरतानाच्या वेळेस छान फ्लेमिंगोज दिसतात। विंटर सीझनमध्ये पार्किंगच्या पलीकडल्या बाजूस एका मैदानामध्ये ब्लू थ्रोट पाहायला मिळाला होता। लिटिल रन ऑफ कच्छ तसेच सायबेरियाहून मुंबईपर्यंत हिवाळ्यात येणारे हे सुंदर पक्षी आपल्याला जूनपर्यंत पाहायला मिळतात, त्यामुळे शक्य असेल तर या जागेस नक्की भेट द्या। आणि शेवटी सगळ्यांना एक विनंती, कृपया इकडे येऊन कचरा करू नका। फ्लेमिंगोज आपल्याला इतक्या जवळून पाहायला मिळतात त्याचा आपण सगळ्यांनी आनंद घेऊया, पण त्यांना त्रास न देता। पक्षी, वाईल्डलाईफ आणि त्यांच्या जागांबद्दल आपल्या मराठीत माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।